पोटमोट करतोय. विश्रामाने सावधान असं राहतंय पोलीस. हा या मॉडेल उभे राहताय असा फोटो काढायसाठी. हा पुरेड विश्राम. हा बाळांनो आज लक्षात ठेवा, प्रॉपर 100 स्टार्ट कसा करायचा, फिनिशिंग कशी करायची, आणि स्टार्ट सुटा आणि कधी व्हायचं, त्याच्यासोबत आपले पाय चालत हँडमेड कशी करायची. आउट ऑफ पैकी आउट ऑफ तेवढे मार्क येणार आहे, 15 येईल किंवा 10 येईल, आउट ऑफ पैकी आउट ऑफ या बुटाची राहील. ठीक आहे, याला म्हणतात स्पाइक, खिड्यांवाला बूट. ठीक आहे, जर का प्रत्येकाचे 2 मार्क प्लस करायचे तर. पण हा शूज केव्हा घालावा लागतोय लक्षात घ्या, हा शूज तुम्हाला पाहिजे असतोय 100 मीटर साठी फक्त. राहील चार याच्या पड्याने शूज जेव्हा टाईट करता येईल तेव्हा टाईट करावा लागतोय. आणि फक्त नेल वरती हे जे खिडे दिसतंय ना त्याला नेल्स म्हणतात. ठीक आहे, त्या नेल वरती पंज्यावरती पाय ठेवायचा आणि फक्त पंज्यावरती बॉडी चालू द्यायची आणि आठवड्यातून 2 दिवस फक्त हा शूज वापरायचा, नाहीतर तुमची पोटरी ही पॅक होऊन जाईल. समजलं, पोटरी पॅक. आणि 8 दिवस हे 100 मीटरचं वर्कआउट करायचंय. मध्ये गॅप पाहिजे, आज बुधवारी केलं डायरेक्ट शनिवारी पाहिजे, मध्ये 2 दिवस गॅप पाहिजे. हा शूज शकत नाही तुम्ही, समजलं. या शूजचं महत्व काय लक्षात ठेवा. जर का तुम्ही असे 12:50 मध्ये येत असणार, जर तुम्हाला 1 सेकंद कमी करायचा असेल 1 मिनिट, तर काय करता येईल लक्षात ठेवा. मायक्रो सेकंड तो हे स्पाइक घातल्यानंतर प्रिंटिंग ताकद इन, पण याच्यावरती प्रॅक्टिस ही करायची आवश्यकता असते. डायरेक्ट तुम्ही स्टार्ट करशान घालशान, अयो मी लय जोरात पैतो आणि हा पाय इथं मारून घेसान. ठीक आहे, आता लॉंग जम्प नाही म्हणून काय अडचण नाही, पण 100 मीटरलाही पाय एकदम परफेक्ट चालायला पाहिजे. परफेक्ट पाय चालण्यासाठी इथं तुमच्या पोटरीला स्पाइक लागता यायला पाहिजे. म्हणून स्पाइकचं महत्व समजलं. जर तुम्हाला 2 मार्क प्लस करायचे असेल तर हा शूज वापरू शकता तुम्ही, समजलात. आता याच्यानंतर बघा, 2 कोण स्टार्ट कसा घ्यायचा, सर्वात महत्वाची गोष्ट. ही जी स्टार्ट लाईन आपल्या सोबत मुलंबस राहणार आहे. हा बरेच जण काय करताय, प्रॅक्टिस करणारे विद्यार्थी, कारण की त्यांना प्रॉपर हे शिकवलं जात नाही. इथून स्टार्ट पासून पहा मार्क कसे स्टार्ट होत आहे. स्टार्ट उभा राहिला, उभा राहायच्या वेळेस तुम्हाला बाकीच्या लोकांपेक्षा 1 मार्क प्लस पडणार आहे जागेवरती. स्टार्टिंगच्या वेळेस बाकीचे लोक असे उभे राहतील, कोणी गुडघ्यावरती हात ठेवतील, कोणी पॅन्ट पकडतील. ठीक आहे, आणि बॉडी लूज ठेवतील आणि सगळे निघाले सदैवा चला 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 तसं निघतील. म्हणून स्टार्ट काय करायचं आहे, उभं राहायच्या वेळेस तुम्हाला सर्व प्रकारचे स्टार्ट सांगतो, ऑलिम्पिक पर्यंत तर पोलीस भरतीपर्यंत तर गावठी पर्यंत. ठीक आहे, तुम्हाला जो स्टार्ट महत्वाचा वाटेल तो स्टार्ट तुम्ही घेऊ शकतो. आता स्टार्टिंगला सर्वात महत्वाचं एकदम साधा आणि सिंपल पोलीस भरती स्टार्ट घ्यायचा तुम्हाला. पोलीस भरतीसाठी पहा मागचा कॉन्स्टेबल कोणत्या पद्धतीचा आहे, तो अन्यो मार शेट गो सर्व म्हणतो का डायरेक्ट क्लॅप मारतो त्याच्यावरती आहे. म्हणून आपल्याला बसून स्टार्ट घेता येणार नाही, आपल्याला स्टार्ट घ्यायचा आहे उभा स्टँडिंग. आता स्टँडिंग स्टार्ट कसा लक्षात ठेवा, स्टार्टिंगला सरळ पाय ठेवला. हा त्याच्यानंतर लक्षात ठेवा, मी कोणालाही उभं करेल आणि परत विचारेल, हा पाय आता सरळ नाही ठेवता, याला क्रॉस ठेवला आणि या इथं थोडं मार्किंग केली. या पद्धतीमध्ये बॉडी पूर्ण झुकलेली, पूर्ण ताकद पहिल्या पायावरती, समजलं. आणि हा जो आहे पा, या साईडचा पहिला पाय तर दुसऱ्या साईडचा हात पुढे घेतला आणि यातून निघायच्या वेळेस असं आपली नजर कुठे राहणार लक्षात ठेवा. आपली नजर ही 30 अंशाच्या कोणामध्ये पाहिजे. किती अंशाच्या कोणात, 30 अंशाच्या कोण म्हणजे समोर. हा मागे कॉन्स्टेबल सोडतोय का काय करतोय असं चोरून चोरून. हा सोडलं का, सोडलं का, सोडलं का. हा तिच्यामध्ये तुमचा मार्ग आणि साईडचे जे 9 माणसं राहणार आहे, एका वेळेत 10 मुलं सोडली जातात 100 मीटरला, ते बाकीचे पुढे निघून जातात. जो प्रॉपर तयारी करतो तो माणूस पहा लक्षात ठेवा या पोझिशन मध्ये राहतोय. या इथून निघला, हाताने झटका देतात. हा स्टार्टिंगला 30 मीटर बॉडी ही सगळी आता इथून वाकलेली बॉडी ना डायरेक्ट जागेवर स्टार्ट केली, पिकअप तिथं थांबला. बारीक बारीक गोष्टी हे पुन्हा पुन्हा सांगणार नाही, आज सांगतोय. हा नंतर आपण फक्त प्रॅक्टिस करत राहू, हे तुम्ही बारीक बारीक गोष्टी आत्मसात करा. ठीक आहे, या पोझिशन मध्ये निघाला. स्टार्टिंगला 30 मीटर आपली बॉडी पूर्ण झुकलेत राहू द्या आणि स्टार्टला निघायच्या वेळेस सर्वात महत्वाचा गुरु मंत्र लक्षात ठेवा. स्टार्टला या पोझिशन मध्ये उभे निघायच्याच वेळेस हाताने झटका देऊन निघा. झटका देऊन निघाले
का 100% तुमच्या बाकीच्या मुलांपेक्षा हाताला झटका दिला फोर्स मध्ये एक कदम तुम्ही पुढे आणि 100 मीटर असा इव्हेंट जो पुढे गेला तो पुढे गेला एकदम नवीन कोचिंग माणूस राहिला त्यालाच काढता येतं बाकीच्यांना प्रॅक्टिस वाल्याला काढता येत नाही आणि हा इव्हेंट फार महत्वाचा आहे याच्यामध्ये 100% मुलं आउट ऑफ मार्क घेत नाही फक्त 10% मुलं राहता ते आउट ऑफ मार्क घेता आणि आपल्याला सर्वांना आउट ऑफ घ्यायचंय तर याच्यासाठी प्रॉपर इव्हेंट प्रॉपर पाय आणि वर्कआउट हे 100 मीटर साठी वर्कआउट काय लक्षात ठेवा आपण स्टार्टिंगला 30 मीटर अंतर इथून इथपर्यंत 30 मीटर 30 मीटरला काय करणार आहे अंतर छोटं आहे म्हणून तुम्ही काय करा उभे राहिले नॉर्मल पडताय नाही 30 मीटर जर आपली रनिंग आहे 30 मीटरला काय करायचं आहे प्रॉपर या पोझिशन मध्ये प्रत्येक वेळेस केव्हाही उभं राहायचं राहिलं या पोझिशन मध्ये उभे राहिला ठीक आहे या पोझिशन मध्ये राहिला गोदला इथून झटका आणि तोपर्यंत 30 मीटर आपला अंतर कापला जात नाही तोपर्यंत स्पीड कमी करायचा नाही ठीक आहे ही फिनिशिंग लाईन आहे 100 मीटर असो 30 मीटर 60 मीटर आणि 90 मीटर हे इव्हेंट कशासाठी आहे 100 मीटरच्या वर्कआउट साठी तोपर्यंत लाईन येत नाही तोपर्यंत आपला पिकअप कमी होता कामाने समजलं तोपर्यंत पिकअप कायम ठेवायचा त्यानंतर बॉडी रिलॅक्स सोडायची हा एक स्टँडिंग उभाची ही पोझिशन आपल्याला शिकायची त्याच्यानंतर ही जमत नाहीये हा अजून वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न करता आणि अजून पिकअप पाहिजे स्टार्टिंगला हे पा इथं पहिला पाय ठेवला सेम त्याच्यानंतर परत दुसरा पाय तेवढ्या अंतरात घेतला हा एक पाय त्यानंतर दुसरा परत तेवढा अंतर त्यानंतर सेम असा क्रॉस केला पाय क्रॉस केला या पोझिशनमध्ये आणि हात आपला वरील पाय एक पाऊल मागे राहील ही स्टार्टिंग लाईन ह्या इथं या पद्धतीने दोन्ही सगळे चारही बोट चिपकलेले आणि अंगठा असा या पोझिशन मध्ये आणि आपला कान लक्षात मागे क्लॅप वरती वेळेस इथून झटका दिला का राप 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 फिनिश एकदम स्टार्ट समजलं ही एक पॉईंट समजलं ना कोण आलाय उभं राहता येईल का आता ही स्टँडिंग पोझिशन मी स्वतः वापरत होतो ठीक आहे 200 मीटरचा इव्हेंट खेळायचो तेव्हा प्रॉपर हा इव्हेंट ठेवायचा याला स्टार्टरची बी आवश्यकता नसते या पोझिशन मध्ये निघायचो कायम या पोझिशन मध्ये इथून प्रॉपर झटका लागायचा आणि 100% माणूस कव्हर करायचा आम्ही समजला आता त्यानंतर ऑलिम्पिक पद्धत स्टँडिंग बसून ते असे स्टार्टर वगैरे 100 मीटरचे इव्हेंट पाहिले ना तुम्ही ते त्यांची पहा ही स्टार्टिंग लाईन आहे एक दोन पाऊल घेतले हा त्याच्यानंतर दोन पाऊलावरती क्रॉस सेम पाय क्रॉस या पोझिशन मध्ये बसला ठीक आहे पूर्ण बोजा गुडघ्यावरती आणि सेम दोन्ही हात आपले लाईनच्या बाहेर हात किंवा एक बोट सुद्धा जाता कामा नये या स्टँडिंग पोझिशन साठी समोरचा माणूस ओरिजिनल प्लेअर पाहिजे क्लॅप देणारा पाहिजे आणि आपल्याला सेट आणि उमार नंतर वरती उठायला पाहिजे आणि गोच्या टायमाला सुट्टा यायला पाहिजे या पोझिशन मध्ये पहा समोरचा मॅचेसच्या वेळेस काय होतंय ब्रेड आणि मार्क या पोझिशन होते आणि सेट गोच्या वेळेस या पोझिशन मध्ये येतो आता तुमची एक चूक काय होती लक्षात ठेवा तुम्ही उभं राहायच्या वेळेस काय करता ही लाईन आहे ना मागचा पाय ये हा मागचा पाय पा एवढा डिस्टन्स घेतल्यानंतर हा पाय कुठे पडणार आहे रेषेच्या जवळ आणि प्रॉपर टेक्निक वाला माणूस काय करणार या पोझिशन मध्ये उभा राहणार आहे रेषेच्या पहिलाच पाय त्याचा इथं पडणार आहे समजला इथं तो तुमच्या पुढे गेला का तुम्ही असं उभं राहिल्यावर बरेच जण एवढं अंतर ठेवता पायात एवढं अंतर ठेवून तुम्ही चालणार नाही एवढं अंतर ठेवा इथून अंतर ठेवलं एवढं अंतर तुमचं वाढलं 100 मीटर फक्त मायक्रो पाच पाच इकडे डोळे झपक करताच खेपी 2 ते 4 मार्क आपले गायब होतात स्टँडिंग लाईन तुम्हाला सगळं उभं राहायचं पद्धत समजली आता त्याच्यानंतर तुम्ही स्टार्टिंगला इथून निघाले या पोझिशन मध्ये समजलात या पोझिशन मध्ये उभे राहिलात असा ठीक आहे आता आपल्याला या पोझिशन घ्यायची हा या पोझिशन मध्ये उभं राहिलात तुम्हाला ही आवडली तर ही घेऊ शकता आणि सेट गो इथून निघायच्या वेळेस 30 मीटर येत नाही आपली बॉडी आपल्या डायरेक्ट जागेवर सरळ करू नका खाली वाकलीच राहू द्या आणि वाकलेलीच बॉडी ठेवायची आपल्याला पहिले 20 मीटर ठीक आहे इथून जेवढ्या जोरात हात चालवता येईल तेवढ्या जोरात हात चालवत जायचं समजलं हा इथून झालं हे पोझिशन त्यानंतर आपली जोपर्यंत फिनिशिंग लाईन येत नाही ह्याच्यामध्ये पहा ते तपाससाठी हा महिला कॉन्स्टेबल असतात पुरुष कॉन्स्टेबल असतात फिनिशिंग लाईन वरती प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक कॉन्स्टेबल असतोय लेडीज किंवा जेंट्स त्याच्या वेळेस काय तुम्ही प्रॉपर त्यांना फिनिशिंग लाईन देत नाही तोपर्यंत काय पाहताय पूर्ण लाईनच्या पुढे जाऊ देतील आणि तेव्हा टॉपर्स थांबवतील त्यांना माहित नाही राहणार तुम्ही 1 वर्ष प्रॅक्टिस केली आहे 2 वर्ष प्रॅक्टिस केली म्हणून त्यांच्यासाठी ऍक्टिव्ह पॉवरफुल जोश
स्टार्टिंगलाच वेगळे काहीतरी बॉडी गरम करून उभं राहिलात आणि हे पाय चेस्ट फिनिशिंग कशी देतो मी तुम्हाला सांगतो. बाळा थोडा समोर इथून निघालो इथून फिनिशिंग लाईन कशी देतोय बॉडीचा सगळ्यात शेवटचा पाय तिथं पडतोय आणि दुसरा येतोय आणि चेस बाहेर काढायचे दोन हातांनी या पद्धतीत झटका द्यायचा आहे. पुन्हा तिकडनं दाखवतो चेस फिनिशिंग म्हणजे ही स्टार्ट लाईन आहे आपली ही फिनिशिंग लाईन आहे माझी. इथं पाय यायला पाहिजे. जर तुम्ही इथून चेस फिनिशिंग भी दिली तोपर्यंत आपली बॉडीचा पूर्ण भाग लाईनचा पार करणार नाही तोपर्यंत तुम्ही पास होणार नाही. या पोझिशन मध्ये आला चेस फिनिशिंग झटका द्यायचा आणि पुरी बॉडी बाहेर द्यायची आणि दोन्ही हात असे बाहेर काढायचे आणि चेस पुढे ठेवायचे बॉडी रिलॅक्स तशी बॉडी रिलॅक्स करा ठीक आहे. 100 मीटर कसं वाढणार लक्षात घ्या. 100 मीटर साठी तुम्हाला हायनी बॅक किक हायनी सांगतो हायनी प्रॉपर कशी करायची. या पोझिशन मध्ये आला प्रॉपर पाय उचलायचा आहे कमरेच्या लेवलमध्ये आणि बॉडीमध्ये हमेशा करंट ठेवा समजला. या पोझिशन मध्ये त्याच्यानंतर बॅक किक लक्षात ठेवा तुम्ही चुकीचं करताय बरेच जण म्हणून आता प्रॉपर कोण दाखवतो ठीक आहे. हे बॅक किक पाय पूर्ण मागे जाऊ द्या. त्याच्यानंतर लंचिंग याच्याने 100 मीटर वरती पॅक पडेल परफेक्ट तुमचा पाय एका पुढे एक आणि प्रॉपर चालेल ठीक आहे. गुडघ्यातून पाय वाकवायचा नाहीये समजला. त्याच्यानंतर जम्पिंग दोन्ही पाय चिपकलेले अपर बॉडी हलता कामा नाही समजलं. त्याच्यानंतर बॅक त्यानंतर व्हॅबरेट याच्यानं थाईज मध्ये करंट राहते पावर राहते या पोझिशन मध्ये समजला. जेवढा ताकद आता वर्कआउट काय करायचं 30 मीटरची शूट 5 शूट 60 मीटरच्या शूट 5 शूट त्यानंतर 90 मीटरच्या शूट 5 शूट आणि 100 मीटर पर्यंत ताकद चालत नाहीये तर 150 मीटरच्या 5 शूट समजा. चला रांगेत या आता आणि मार्क अन्यो मार सेट. त्यानंतर गो म्हणणार नाही या क्लॅब वरती निघणार ओके. आणि आज जे टाइमपास झालाय तुमचा आता याच्यामध्ये हे जर तुम्ही आत्मसात केलं तर तुमचा फायदा होईल. आता याच्यानंतर मी काय करत जाईन चला करा आहे नी करा बॅक किक समजलात का. उभं राहा घे चड्डी आतात पै तुझं पै आणि कर लंबा पाय का बाळा. रेड पोझिशन नेक्स्ट हे जे काय कोणी करताय ना बाकीचे निघून जाताय बाकीचे थांबून जाताय त्याच्यासाठी कोणी थांबत नाही. आणि जो माणूस एकदा पुढे मागे घेता आणि क्लॅप वाजवून देतात त्याच्यामध्ये 4 मार्क जातील हे बारीक गोष्ट लक्षात ठेवा. असे प्रत्येक ठिकाणी करता निघू का तिथं लाईन खाली तिथं या ना समजला का मागे सरका. रेड आणि मार्क सेट गो मागे सरका दोन आणि अमर चलो कवर करो बाकी जे एकच डिटेल आहे बाकी सगळे घुसून राहा. चला नाही का मराठी तुला हो नेक्स्ट हे पाहा. या पद्धतीमध्ये जेव्हा मागचा मी जेव्हा मागे स्टार्ट देतोय ना त्या पद्धतीमध्ये एक कॉन्स्टेबल येईल तुम्हाला निघायचं केव्हा आणि 2 मार्क कसे चोरायचे आता हे टेक्निक लक्षात ठेवा.
लक्षात ठेवा मुलिया, आता हा स्टार्टचा आहे, हा एक लाल झेंडा आणि एक व्हाईट झेंडा किंवा काळा झेंडा घेऊन चल लाईनच्या मागे पाय कर, उभा राहा पोझिशन, तर मास्टर रेडी आहे वाजवासाठी, इकडे याच्याकडे पाहायचं नाही जास्त, म्हातारा राहू जवान राहू पाहायचं नाही त्याकडे, हा चल लाईनच्या मागे घे, हा काय करणार आहे लाईनच्या मागे पाय घे, चल चल चल, आणि हा शेवटच्या ट्रॅकवर आला या इथं का तिकडे मनात म्हणायचं एक दोन तीन आणि रपक्यात निघायचं, क्लॅप नाही पडली ना तेव्हा बोल जा, ठीक आहे, येईपर्यंत आला का तो क्लॅप वाला रेडी राहील, याला पाहत नका बसू, मागून कसा दिसतोय पुढून कसा दिसतोय, इथपर्यंत आला का काय करणार आहे, इथून पडणार आहे आणि तिथून क्लॅप रेडी होणार आहे, समजलात, हा आणि मग पोझिशन, हा पोझिशन सांगेन, मागचा आवाज देत राही ना, बघत जाईन पाय मागे, सेट गो, तो जेंट्यावाला वाजवणार नाही क्लॅप, मागचा वेगळा क्लॅप वाला राहील, आणि मग सारखा बाकी जे राहिलेले या, चला इकडनं या, असे इकडे बाबा आपला बाप काय येस फिर राहणार आहे का लाईनच्या बाहेर पाय काढता, एवढा मराठी मध्ये मी तुला समजावून सांगितलं, तुम्ही लक्ष देत नाही राहू, पोझिशन नीट उभा राहा ना, असा कसा उभा राहतो, हा पोझिशन या ताजमे पावर रखो साला जिंद मरा है, पोझिशन गो नेक्स्ट, सेट गो, सेट गो, बाकी उधर रुको जिस करे सो गया, नंबर सेट गो, हा सर्वात महत्त्वाचं लक्ष या पुढे, आता पहा किती नॉर्मल उभे होते, हा एकदम असे रिलॅक्स, म्हणजे तुम्हाला एवढं समजावून सांगितलं होतं स्टार्टिंगला, असा पाय ठेवा आणि पुढच्या पायामध्ये जोर ठेवा, हा तुम्ही असे उभे होते का तुम्हाला धक्काही दिला असता तर पडले असते, पोलीस व्हायचे तुम्हाला पोलीस, 50,000 रुपये पगार भेटतो, किती 50,000 रुपये, असं कोणते भिकाऱ्याला देणार नाही, ते असा उभा दिला, हा 12 घंटे अशी ड्युटी करावं लागते सिग्नल वरती, हा आरोपी घेऊन जातोय कोर्टात, जेवण नाही पावन नाही काय पोलीस बनायचंय, आणि असा डिलर आहे त्या आरोपी पेक्षा तुम्ही मरून जाणार, हा शिटम राहणार नाही, पावर एवढे लूज उभे होते, सोडायचं तर सोडा पोलीस करा नाही तर मी कंपनीत जातो डब्बा घेऊन, हा असं न करा, 18,000 ने 38,000 काय 50,000 जागा एक वेळेस मी घेतल्या ना, असे माणसांनी, महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्या आहे, भारतात सर्वात जास्त लोकसंख्या आहे, बेरोजगार सर्वात जास्त आहे, आणि पोलीस अट्रॅक्शन, पोलीस हा फार महत्वाचा आहे समाजामध्ये पाहण्याचा दृष्टिकोन, गावामध्ये जर पोलीस राहिला हा त्याच्या आई वडिलांच्या नावाने तो ओळखला जात नाही, पोलीसच्या नावाने आई वडील ओळखला जातात, जर स्वतःची काही पैसा निर्माण करायची असेल ना तुम्हाला स्वतःची, आपल्या आई वडील आपल्या नावाने ओळखले जायला पाहिजे, त्यासाठी मेहनत करा पॉवरफुल, एवढे लूज न ढिले उभे राहणार तर कसं काय होणार आहे, आणि तुमच्या एकट्यासाठी 18,000 जागा निकाळल्या का, बाकीच्या जागा खाली चालला जाईल ना, मी तिथं जाऊन असं उभं राहील, पॉवर होणार बॉडी के अंदर पॉवर, ठीक आहे, जो पॉवर लागेगा वही कव्हर होगा, आता 30 मिनिटाची शूट मारली, स्टार्टिंगला सांगितलं होतं इथून निघताय तुम्ही पोझिशन मध्ये उभे राहा, उभे होते पोझिशन मध्ये चालवा, स्पीड मध्ये कव्हर करा, एकच्या बॉडी मध्ये करंट वाटलं नाही आपल्या सोबत, एका तरी विद्यार्थ्याने असं केलं का, हात चालवले का पाय चालवले, भाऊ तिथपर्यंत जायचंय म्हणून जायचंय, पैसे भरले म्हणून, फॉर्मॅलिटी पूरी करू नका, समजला, पूर्ण पावर लावा, चला या, महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला लाईन दिली जाईल दौडायला, दो ट्रॅक दिला जाईल, तो ट्रॅक सोडून जर दुसऱ्याच्या ट्रॅक मध्ये गेला तर तुला भेटेल 0 मार्क,
माइंड मध्ये फिट करा का मी हा माया पुढे जातोय, मी पुढे जाऊन त्याच्या टाइम भरतो का, घरी आकलून दे शून्य मार्क, 100 मीटरला डबल चान्स नसतो, म्हणून आपल्या घरातच पडायचं ठीक आहे, दुसऱ्याच्या घरात घुसून आणि मार्क सेट गो गो लाइन के पीछे पेर लो, दोबारा दोबारा कैसा बोलू, अरे मार्क सेट गो।